नमस्कार, मी जगदीश देशमुख। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। पंतप्रधान मोदींनी कोरोना आढावा बैठक बोलावली आहे। दुपारी 4:30 ही बैठक होणार आहे। पंतप्रधान मोदींनी दुपारी बैठक बोलावली आहे, 4:30 ही बैठक होणार आहे। महाराष्ट्रात मिनी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर देशपातळीवरील मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे। मोदींनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे। राज्यात मिनी लॉकडाऊनची नियमावली जाहीर झाली। या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नरेंद्र मोदी 4:30 बैठक घेणार असून यावेळी स्थितीचा आढावा घेणार आहेत। या दरम्यान काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे। पंतप्रधान मोदींनी आढावा बैठक बोलावली आहे। दुपारी 4:30 ही बैठक होणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे। महाराष्ट्रात मिनी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर देशपातळीवरील हा मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे। देशात राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा बैठक बोलावली आहे। दरम्यान महाराष्ट्रात मिनी लॉकडाऊन नियमावली जाहीर झाली आहे। या पार्श्वभूमीवर देशपातळीवर कुठला निर्णय होणार याकडे लक्ष लागलंय। पंतप्रधान मोदींनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे। महाराष्ट्रात मिनी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर देशपातळीवर मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे। दुपारी 4:30 ही बैठक होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी राजकीय विश्लेषक जयंत माइनकर आपल्यासोबत आहेत। माइनकर सर, पंतप्रधान मोदींनी आढावा बैठक बोलावली आहे, दुपारी 4:30 होईल अशी सूत्रांची माहिती आहे, काय सांगाल याविषयी अधिक? अशी एक म्हणजे आता बातमी माझ्याकडे सुद्धा आली की मोदी पुण्याला येणार होते, पण त्यांनी पुण्याचा दौरा एकूण आपल्याकडे कोरोनाचा जो एकदम प्रभाव होतो आहे ओमिक्रॉन वगैरेचा, त्याच्यामुळे ती सुद्धा त्यांनी बैठक रद्द केली। आणि वेळेवर का होईना पण पुन्हा काही कारवाई करतायत, याचं कारण एक अशी विचित्र सिच्युएशन सध्या आपल्यालाही माहिती आहे राज्यात आणि देशातही होते आहे की संख्या झपाट्याने वाढते, पण त्यांना रिकव्हरीचे पण चान्सेस, ज्याचे रिकव्हर सुद्धा पेशंट्स होत आहेत, त्यांना ऑक्सिजनची गरज पडत नाहीये, तर त्याच्यावर जरा वेगळ्या प्रकारे काही कारवाई करायला लागेल। तर ठीक आहे, आपण अशी आशा करूया की तिसरी लाट ही लवकर कमी करण्यात नवीन जी काही आता कार्यवाही आज मोदी करतील त्याच्यामुळे काहीतरी यश मिळेल अशी आपण आशा करू शकतो। धन्यवाद माइनकर सर दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। दरम्यान दुपारी आढावा बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत। याच विषयावर अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत अतुल भातकळकर सर आहेत। भातकळकरजी, दुपारी आढावा बैठक होणार आहे? नाही, अत्यंत योग्य पाऊल आहे, कारण देशभरामध्ये कोरोनाची संख्या वाढत असली तरी सुद्धा तो लिथल नाहीये डेल्टा इतका, पण जर का संख्या अव्वाच्या सव्वा वाढली तर मग शेवटी मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चरवर ताण येईल। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रधानमंत्री सातत्याने बैठका या संदर्भातल्या घेत असतात। जेव्हा पहिल्या वेव्हनंतर सेकंड वेव्ह आली होती त्यामधल्या काळात सुद्धा प्रधानमंत्री आणि केंद्रीय आरोग्य खातं कायम राज्यांना सूचना देणं, त्यांच्या आवश्यक गोष्टी पूर्ण करणं असं करत होतं। त्यातलंच एक पुढचं पाऊल आहे। फक्त आता राज्य सरकारने सेकंड लाटेच्या वेळेला जसा गोंधळ घातला होता तसा गोंधळ यावेळेला घालू नये एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे। धन्यवाद भातकळकरजी। दरम्यान पंतप्रधान मोदी दुपारी आढावा बैठक घेणार आहेत। कोरोनाची नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे।